बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प रखडल्यानं पालिकेला 70 ते 80 कोटींचा उत्पन्नावर परिणाम झालाय. ठाण्यातील 21 झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प अंतिम मंजुरीच्या टप्प्यात असतानाच ते रखडलेत. त्याचा फटका गेल्या 3 वर्षापासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या ठाणे महापालिकेला बसलाय. नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर लवकरच लिफ्ट एस्केलेटर उपलब्ध होणार आहेत. नवी मुंबईतील बहुतांश रेल्वे स्थानकांवर एस्केलेटर आणि लिफ्ट नाही आहेत. ट्रान्स हार्बर मार्गावर स्थानकं बांधून त्यांची देखभाल करणाऱ्या सिडकोनं यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. निधी अभावी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील 14 उपनगरीय स्थानकांच्या विकासासाठीच्या निविदा तूर्तास थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबई रेल्वे विकास महामंडळ 18 उपनगरीय स्थानकांचा विकास करणार आहे. MUTP 3A अंतर्गत अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन हे काम केलं जाणार आहे. अनिल देशमुख यांच्या जामीनावरील निकाल राखून ठेवण्यात आलाय. देशमुख यांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झालाय. देशमुख यांच्या जामीनाला सीबीआयनं जोरदार विरोध केलाय. तर बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे हा दहशतवादी आणि हत्येतील आरोपी आहे, त्यामुळे त्याचा जबाब विश्वासार्ह नसल्याचा युक्तिवाद देशमुख यांच्या वकिलांनी केलाय. बैलगाडा शर्यतीवरची सुप्रीम कोर्टातील अंतिम सुनावणी संपली आहे, त्यामुळे नवीन वर्षात महाराष्ट्राला आनंदाची बातमी मिळणार का याकडे बैलगाडा शर्यतप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद पूर्ण झालाय. परंपरा आणि अस्मिता टिकवण्यासाठी बैलगाडा शर्यत सुरू राहिली पाहिजे असा मुद्दा मांडण्यात आलाय. आता निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मुंबईत मालाडमधील कोळी समाजाची स्मशानभूमीची पुनर्बांधणी 31 डिसेंबरपर्यंत होणार आहे. महापालिकेतर्फे मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली. मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सुनावणी न घेता स्मशानभूमी पाडली होती. त्यानंतर न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला स्मशानभूमी पुन्हा बांधण्याचे निर्देश दिले होते. राज्यातील 36 जिल्ह्यांसाठी नियमबाह्य पुस्तक खरेदीला समाज कल्याण विभागाकडून अखेर स्थगिती देण्यात आली. समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांनी हे आदेश दिले. कोणताही प्रस्ताव नसताना बाजारभावाच्या चौपट दरानं ही पुस्तकं खरेदी करण्यात आली होती, त्याची बातमी सर्वप्रथम Zee24 दाखवली होती. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये तब्बल 56 आजारांचा धोका असल्याचं चीनच्या लॅन्सेट या वैद्यकीय अहवालात म्हटलंय. कर्करोगापासून हृदय मेंदू यकृत आणि डोळ्यांच्या आजारांपर्यंतच्या विविध आजारांचा यात समावेश आहे. गंभीर बाब म्हणजे जगभरात धूम्रपान करणाऱ्यांपैकी 40% लोक एकट्या चीनमध्येच राहत असल्याचं समोर आलंय. नोव्हेंबर महिन्यात मुंबईतील सर्व दिवस प्रदूषित नोंदवण्यात आले. प्रदूषण नियंत्रक मंडळानं ही माहिती दिली आहे. मुंबई आणि उपनगरात सुरू असलेले रस्ती आणि मेट्रोची कामं खोदकामं त्यासोबतच वाहनांमधून निघणारा धूर यामुळे प्रदूषणात वाढ झाली. केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे कल्याण आणि नवी मुंबईतील हवा नोव्हेंबरमध्ये प्रदूषित असल्याचं आढळून आलंय. मुंबईतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय येत्या 3 शनिवारी सुरू राहणार आहेत. सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 पर्यंतच्या वेळेत ही कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहेत. 10, 17 आणि 24 डिसेंबरला पासपोर्ट अर्ज प्रक्रियेसाठी ही सर्व पासपोर्ट कार्यालयं खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.